हेलो स्टूडेंट्स, नाउ ऑलरेडी वी हैव स्टार्टेड द लेसन बोली फर्स्ट पार्ट वी हैव टेकन. नाउ वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड द सेकेंड पार्ट. पहिला पार्ट आपण घेतलेला आहे, त्यामध्ये आपण बघितलेलं की भोली ही स्कूलमध्ये गेलेली आहे. तिथं तिला टीचर्सनी तिला धीर द्यायचा प्रयत्न केलेला आहे. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड सेकेंड पार्ट. आता आपण सेकेंड पार्टकडे बोलतो आहे, पार्ट टू. दस द इयर पास्ट. आता इथं अनेक वर्ष निघून गेली. द विलेज बिकेम अ स्मॉल टाऊन. आता हे जे छोटं गाव होतं ते एका छोट्या शहरामध्ये त्याचं रूपांतर झालं. द लिटिल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. बघा, द लिटिल प्रायमरी स्कूल, ज्या ठिकाणी छोटीशी प्रायमरी स्कूल होती, प्राथमिक शाळा होती, तिचं रूपांतर आता हायस्कूलमध्ये झालं. म्हणजे इथंच काय की पूर्ण एवढी वर्षानंतर हे देन द इयर्स पास द विलेज बिकेम अ स्मॉल टाऊन. द लिटिल प्रायमरी स्कूल बिकेम हायस्कूल. देर वेअर नाव अ सिनेमा अंडर अ टीन शेड अँड अ कॉटन ग्रीनिंग मिल. बघा, म्हणजे या छोट्याशा गावाचं रूपांतर मात्र झालेलं आहे, काया पायलट झालेलं आहे. छोटंसं गाव जे होतं त्याचं स्मॉल टाऊनमध्ये रूपांतर झालं, छोट्या शहरामध्ये रूपांतर झालं. प्राथमिक शाळा जी होती त्या ठिकाणी हायस्कूल तयार झालेलं आहे. त्यानंतर आता मात्र इथं गावामध्ये सिनेमासुद्धा चालतो आहे अंडर अ टीन शेड. एक पत्र्याचं शेड आहे, त्या पत्र्याच्या शेड सॉरी शेडमध्ये सिनेमासुद्धा चालू लागला. अँड अ कॉटन ग्रीनिंग मिल. ग्रीनिंग मिल हिअर इट इज ऑल्सो गिवन. ग्रनिंग मीन्स वॉट? सेपरेटिंग रॉ कॉटन फ्रॉम इट्स सीड्स. म्हणजे इथं काय म्हणतो आपण त्याला की कापसाच्या बियापासून कापूस तयार करणं. एक ग्रनिंग मिलसुद्धा या ठिकाणी तयार झाली. म्हणजे कापूस तयार करण्याची काय मिल जी आहे तीसुद्धा या ठिकाणी कॉटन मिल जी आहे तीसुद्धा या गावामध्ये तयार झाली आहे, छोट्याशा गावामध्ये. द मेल ट्रेन बिगॅन टू स्टॉप ॲट द रेल्वे स्टेशन. बघा, मालवाहू जी गाडी जी होती तीसुद्धा या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती थांबू लागली. वन नाईट आफ्टर डिनर रामलाल सेड टू हिज वाईफ. देन शाल आय ॲक्सेप्ट भिशंबर्स प्रपोजल. बघा, आता एका रात्री इथं पुढं हा इन्सिडेंट काय घडला. बघा, वन नाईट आफ्टर अ डिनर, म्हणजे डिनरनंतर रात्रीच्या जेवणानंतर रामलाल आपल्या बायकोला म्हणतो आहे. देन शाल आय ॲक्सेप्ट भिशंबर्स प्रपोजल. आपण भिशंबरचं प्रपोजल ॲक्सेप्ट करायचं का? आता भिशंबरचं प्रपोजल म्हणजे नेमकं काय आहे, त्याची काय डिमांड आहे हे पुढं मेन्शन केलेलं आहे. बघा, लक्ष द्या. यस सर्टनली हिज वाईफ सेड. होय, नक्कीच, त्याची बायको उत्तर देते. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईड ग्रूम. व्हॉट इज मीन बाय ब्राईड ग्रूम? बघा, आता इथे मिळून गेलेलं आहे. ब्राईड ग्रूम म्हणजे काय? नवरा मुलगा, त्याला आपण मराठीमध्ये वरसुद्धा म्हणतो. ओके, तर इथं भोलीसाठी एक भिशंबरचं प्रपोजल आलेलं आहे तिच्या लग्नासाठी. भोली विल बी लकी टू गेट सच अ वेल टू डू ब्राईड ग्रूम. आता इथं पुन्हा त्याचे वडील आई वडील काय म्हणतात की खरंच भोली खूप लकी आहे, तिला अशा प्रकारचा नवरा मुलगा मिळाला. अ बिग शॉप. आता अशा प्रकारचा म्हणजेच काय, नेमकं त्याचं काय आहे ते पुढं मेन्शन केलं. बघा, अ बिग शॉप, एक मोठं दुकान आहे. अ हाऊस ऑफ इज होन, स्वतःचं घर आहे. अँड आय हियर सेवरल थाउजंड्स इन हर बँक. आणि मी असं ऐकलं आहे की त्यांचे हजारो पैसे किंवा हजारो रुपये बँकेमध्ये सुद्धा सेविंग आहेत. मोर ओवर, इतकेच नाही तर ही इज नॉट आस्किंग फॉर एनी डावरी. डावरी म्हणजे काय? हुंडा. दॅट इज ऑल्सो गिवन हियर. डावरी मीन्स वॉट? हुंडा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने हुंडासुद्धा अजिबात मागितलेला नाही. बघा, म्हणजे या सगळ्या गोष्टी भिशंबरकडे आहेत आणि त्यामुळं भोली ही आपली खरोखर काय खूप लकी आहे असं त्यांचे आई वडील म्हणतात, त्या भोलीचे आई वडील म्हणतात. दॅट्स राईट, बट ही इज नॉट सो यंग. यू नो ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम अँड ही ऑल्सो लिम्प्स. बघा, आता मात्र इथं हा जो इन्सिडेंट काय घडतो बघा, तो ती सांगतो म्हणतो आहे तो रामलाल म्हणतो की दॅट्स राईट, हे सगळं बरोबर आहे, ठीक आहे, बट ही इज नॉट सो यंग. पण तो काय यंग नाही, तो तरुण नाही. यू नो, तुला माहीत आहे का, ऑलमोस्ट द सेम एज ॲज आय एम. तो माझ्या एज इतका आहे, तो जवळपास माझ्या वया इतका आहे. अँड ही ऑल्सो लिम्प्स. आणि तो अपंगसुद्धा आहे. लिम्प म्हणजे काय? अपंग, अधूसुद्धा आहे. तो दिलं बघा इथं अपंग, लिम्प म्हणजे काय? इथं अपंगासुद्धा आहे. तर या सगळ्या गोष्टी भिशंबरबद्दल आहे. बघा, अशा भिशंबरसोबत तो श्रीमंत आहे फक्त बघून त्या या रामलाल आणि त्याच्या बायको आणि त्याचं या भोलीचं लग्न ठरवलेलं आहे. म्हणजे तो कसा आहे, यंगसुद्धा नाही, तो तरुण नाही, तो रामलालच्या एजचा आहे, रामलालच्या वयाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तो अपंगसुद्धा आहे, फक्त त्याचं एक मोठं शॉप आहे, स्वतःचं घर आहे, हजार रुपये बँकेमध्ये सेविंगला आहेत आणि त्यानं हुंडा मागितलेला नाही. या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्यांनी ते भिशंबरचं प्रपोजल हे मान्य केलेलं आहे. पुन्हा काय होतं बघा, मोर ओवर द चिल्ड्रन फ्रॉम हिज वाईफ फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. बघा, म्हणजे त्याचं हे पहिले लग्नसुद्धा अगोदर झालेलं आहे,
एवढीच गोष्ट नाही तर द चिल्ड्रन फ्रॉम हिज फर्स्ट वाईफ आर क्वाईट ग्रोन अप. त्याच्या पहिल्या बायकोपासून जी मुलं होती तीसुद्धा खूप मोठी झाली होती आता. सो व्हॉट डज इट मॅटर, हिज वाईफ रिप्लाईड. आता हे सगळं ऐकूनसुद्धा रामलालची बायको म्हणजे या भोलीची आई काय म्हणते, बघा व्हॉट डज इट मॅटर, मग काय झालं, 45 or 40 इट्स नॉट ग्रेट एज फॉर अ मॅन. बघा तिचा रिप्लाय काय आहे, बघा 45 or 50 म्हणजे 45 किंवा 50 इट इज नो ग्रोट ग्रेट एज फॉर अ मॅन, म्हणजे पुरुषासाठी हे काय फारसं वय नाही आहे 45 ते 50. वी आर लकी दॅट ही इज फ्रॉम अनादर विलेज अँड डज नॉट नो अबाउट हर पोक मार्क्स अँड हर लॅक ऑफ सेन्स. पुन्हा ती म्हणते वी आर लकी, आपण खूप सुदैवी आहोत, लकी आहोत दॅट ही इज फ्रॉम अनादर विलेज, की जो आपल्या तो आपल्या गावातला नाही, तो बाहेरच्या गावातला आहे. अँड ही डझंट नो अबाउट हर पोकमार्क्स. पोकमार्क म्हणजे आपण यापूर्वी बघितलं की तिच्या चेहऱ्यावरती देवीचे व्रण होते, त्याला पोकमार्क म्हटलेलं आहे. आणि त्या बिशंबरला तिच्या पोकमार्कबद्दल, तिच्या चेहऱ्यावरती जे पोकमार्क्स आहेत, ते जे व्रण आहेत, त्या व्रणाबद्दल अजिबात तिला माहीत त्याला माहीत नाही आहे. अँड हर लॅक ऑफ सेन्स, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तिला सेन्स नाही, तिला बुद्धी नाही, किंवा ती मंदबुद्धीची आहे, ही सुद्धा गोष्ट त्या बिशंबरला माहीत नाही. त्यामुळं खरोखर आपण लकी आहोत, आपण हा चान्स अजिबात गमवायला नको, आपण ही संधी गमवायला नको, असं ती भोलीची आई त्या रामलाला म्हणते. इफ वी डोंट ॲक्सेप्ट दिस प्रपोजल शी मे रिमेन अनमॅरिड ऑल हर लाईफ. पुन्हा ते काय म्हणते बघा, जर आपण हे प्रपोजल जर मान्य केलं नाही तर ती संपूर्ण आयुष्यभर तिला अनमॅरिड राहायला लागेल, किंवा लग्न न करता राहावं लागेल. येस बट आय वंडर व्हॉट बोली विल सेल. पण मला वाटते की भोलीला काय वाटणार आहे, भोली काय बोलेल, भोली काय म्हणेल. What will that witless one say? She is like a dumb cow. पण इथं मात्र आईचा रिप्लाय काय बघा, What will that witless one say? ती काय बोलेल, She is like a dumb cow. Dumb cow म्हणजे मुकी गाय, ती एखाद्या मुक्या गायीसारखी गप्प बसेल, तिला काही बोलता येणार नाही. मे बी यू आर राईट, मटर रामलाल. यावरती रामलालसुद्धा काय म्हणतो की कदाचित तुझं बरोबर आहे. इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड भोली ले अवेक ऑन हर कॉट अँड लिसन टू हर पेरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन. बघा आता इथं मात्र एका इन द अदर कॉर्नर ऑफ द कोर्टयार्ड, त्या अंगणाच्या एका कॉर्नरमध्ये किंवा एका कोपऱ्यामध्ये ती भोली होती. शी ले अवेक ऑन हर कॉट, ती त्या कॉटवरती उठून बसली होती. अँड लिसन टू हर पेरेंट्स विस्पर्ड कॉन्व्हर्सेशन, आणि आपल्या आईवडिलांची जी काही कुजबूज आहे, जो काही संवाद आहे, तो संवाद तो या भोलीनं ऐकला होता. आता पुढं मेन्शन काय केलं बघा, बिशंबरनाथ वॉज अ वेल टू डू ग्रोसर. आता बिशंबरनाथ हा नेमका कोण होता, एक चांगला असा ग्रोसर होता, एक दुकानदार होता, एक मोठा व्यापारी होता. ही केम विथ अ बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स अँड रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग. बघा तर तो आपल्याकडून मोठी पार्टी किंवा लोक मोठे लोक घेऊन आला तो वेडिंगसाठी, लग्नासाठी. बिग पार्टी ऑफ फ्रेंड्स रिलेशन्स विथ हिम फॉर द वेडिंग, म्हणजे आपले रिलेटिव्ज नातेवाईक घेऊन मोठा काय म्हणतो आपण त्याला, भरपूर फ्रेंड्स घेऊन तो त्या लग्नासाठी तो आला. अ ब्रास बँड प्लेईंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अ अँड इंडियन फिल्म हेरियड द प्रोसेशन विथ द ब्राईड ग्रूम रायडिंग अ डेकोरेटेड हॉर्स. म्हणजे हा जो नवरा मुलगा जो आहे तो त्या घोड्यावरती बसून आलेला आहे, डेकोरेटेड केलेला जो हॉर्स होता, म्हणजे त्या रथातून तो बसून तो आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, अ ब्रास बँड प्लेईंग अ पॉप्युलर ट्यून फ्रॉम अँड इंडियन फिल्म, म्हणजे भारतीय फिल्ममधील एक लोकप्रिय ट्यून वाजत बँडसुद्धा त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे बँड घेऊन प्रोसेशन म्हणजे मिरवणूक काढत तो ब्राईड ग्रूम जो आहे, नवरा मुलगा जो आहे, तो त्या घोड्यावरती बसून, डेकोरेट केलेल्या त्या हॉर्सवरती बसून तो आलेला आहे. रामलाल वॉज ओव्हर जॉईड टू सी सच पॉम्प अँड स्प्लेंडर. पॉम्प म्हणजे काय इथे दिले बघा, पॉम्प म्हणजे थाटमाट. एवढा मोठा थाटमाट बघून किंवा हे अशी सगळी ही स्प्लेंडर म्हणजे भव्यता बघून ही वॉज ओव्हर जॉईड, रामलाल वॉज ओव्हर जॉईड, त्याला खूप अत्यानंद झाला. ही हॅड नेवर ड्रीम्ड दॅट हिज पुअर डॉटर वूड हॅव सच अ ग्रँड वेडिंग. त्यानं स्वप्नासुद्धा बघितलं नव्हतं की आपल्या या चौथ्या मुलीचं लग्न एवढ्या मोठ्या थाटामाटात होईल. भोल इज एल्डर सिस्टर हू हॅड कम फॉर द ओकेजन वेअर एनव्हियस ऑफ हर लक. बघा आता भोलीच्या यापेक्षा ज्या तिच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या, की ज्या त्या तिच्या लग्नाच्या प्रसंगी त्या ठिकाणी आल्या होत्या, फॉर द ओकेजन वेअर एनव्हियस ऑफ हर, एनव्हियस मीन्स जेलस, ऑल्सो गिवन हर, एनव्हियस मीन्स वॉट जेलस. तर भोलीच्या ज्या मोठ्या बहिणी होत्या त्यासुद्धा लग्नासाठी आल्या होत्या, पण तिचा हा सगळा थाटमाट बघून त्या तिच्यावरती जेलस व द्वेष करून आल्या. वेअर एनव्हियस ऑफ हर लक, जेलस ऑफ हर लक. व्हेन द ऑस्पियस मोमेंट केम द प्रिस्ट सेड ब्रिंग द ब्राईड. बघा जेव्हा तो शुभप्रसंग आला, लग्नाचा प्रसंग जेव्हा आला, ऑस्पियस त्याला मोमेंट म्हटलेला आहे,
की ॲट सेम टाइम प्रिस्ट सेड, त्यावेळेस तो पुजारी जो आहे तो पुजारी काय म्हणतो की ब्रिंग द ब्राईड, नवऱ्या मुलगी नवरीला बोलवा, ब्राईड म्हणजे वधू या अर्थानं. भोली क्लॅड इन रेड सिल्क अँड ब्रिडल ड्रेस वॉज लेड टू ब्रिडल्स ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर. आता त्यानंतर लगेच ती भोली जी आहे शी क्लॅड इन अ रेड सिल्क अँड ब्रिडल ड्रेस, तिनं तो नववधूचा ड्रेस प्रदान केला होता. शी वॉज लेड टू ब्राईड्स प्लेस नियर द सॅक्रेड फायर, तो जो पवित्र अग्नी जो होता त्या पवित्र अग्नीच्या बाजूला लगेच ती जी नववधू आहे म्हणजे भोली जी आहे ती भोली तिथून बसलेली आहे. गार्लँड द ब्राईड वन ऑफ हिज फ्रेंड्स प्रॉम्प्ट विशंभरनाथ, लगेच विशंभरनाथला त्यांचा जो फ्रेंड आहे वन ऑफ हिज फ्रेंड्स ही सेड दॅट गार्लँड द ब्राईड, म्हणजे त्या नवऱ्या मुलगीला तुम्ही काय करा हार घाल, असं तो विशंभरनाथचा फ्रेंड जो आहे तो विशंभरला म्हणतो की तू काय कर नवरीला हार घाल. द ब्राईड ग्रूम लिफ्टेड द गार्लँड ऑफ येलो मेरीगोल्ड्स, बघा द ब्राईड ग्रूम लिफ्टेड, लगेच नवरा मुलगा तो काय करतो की तो उंचावतो आणि तो गार्लँड म्हणजे हार तो घाला लागतो. गार्लँड कसला आहे बघा, इट वॉज ऑफ येलो मेरीगोल्ड्स, म्हणजे झेंडूची फुलं जर असल्याला तो हे त्याला मेरीगोल्ड्स म्हणजे येलो कलरचे आहेत, येलो कलर पिवळसर रंगाचे हे मेरीगोल्ड्स आहेत किंवा झेंडूची फुलं आहेत आणि त्याचा तो हार होता. अ वुमन स्लिप बॅक द सिल्कन व्हेल फ्रॉम द ब्राईड्स फेस, बघा त्याचवेळेस नेमकी घटना काय घडते की तिच्या चेहऱ्यावरनं जो व्हेल जो होता, व्हेल म्हणजे काय बुरखा इथे दिला बघा व्हेल चेहऱ्यावरती असलेला बुरखा, तर तो काय होतो की घसरतो तिच्या चेहऱ्यावरनं. विशंभर टूक अ क्वायट ग्लान्स, लगेच विशंभरला तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो आणि बघितल्यानंतर त्याला जाणवते द गार्लँड रिमेन पॉईज इन हिज हँड्स, बघितल्यावर तो लोकच तू काय तू तो हार जो आहे तो हार आपल्या हातामध्येच ठेवतो. पॉईज इन अ फिक्स पोझिशन, पॉईज मीन्स वॉट इन अ फिक्स पोझिशन, म्हणजेच काय की तो गार्लँड तो हार जो आहे तो हार तिच्या गळ्यामध्ये घालणार इतक्या तो तिचा चेहरा बघतो आणि चेहरा बघितल्यानंतर लगेच तो हार जो आहे तो हार आपल्या हातामध्येच ठेवतो. द ब्राईड स्लोली पूल डाऊन द व्हेल ओवर हर फेस, आता इथं मात्र नवरी मुलगी जी आहे म्हणजे भोली जी आहे ती हळूहळूपणे काय करते की आपल्या चेहऱ्यावरती तो पुन्हा बुरखा घ्यायचा प्रयत्न करते. हॅव यू सीन हर सेड विशंभर टू द फ्रेंड नेक्स्ट टू हिम, लगेच विशंभरचा फ्रेंड जो आहे तो विशंभरला म्हणतो हॅव यू सीन हर, तू तिला बघितलंस का. शी हॅज पोकमार्स ऑन हर फेस, तिच्या चेहऱ्यावरती काय आहेत पोकमार्स आहेत, काहीतरी व्रण दिसत आहेत मला. विशंभरला ते व्रण दिसलेले होते आणि तो आपल्या फ्रेंडला म्हणतो की हॅव यू सीन हर, तू तिला बघितलंस का. शी हॅज पोकमार्स ऑन हर फेस, तिच्या चेहऱ्यावरती काय आहेत पोकमार्क्स आहेत. सो वॉट, मग काय झालं. यू आर नॉट यंग आयदर, तूसा यंग नाही आहेस, तूसुद्धा तरुण नाही आहेस. यू आर नॉट यंग आयदर, मे बी, मग काय झालं. बट इफ आय एम टू मॅरी हर, हर फादर मस्ट गिव मी 5000 रुपीज, बघा आता तो काय करतो की कंडिशन घालतो. जर मी तिच्याशी लग्न करायला हवं असेल तर तिच्या वडिलाने मला आता 5000 रुपये दिले पाहिजे, तरच मी लग्नाला तयार होणार, असं हा विशंभरनाथ म्हणतो. मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे पण तिच्या वडिलाने म्हणजे रामलालने मला 5000 रुपीज, 5000 रुपये मला आता दिले पाहिजेत. रामलाल वेंट अँड प्लेस्ड हिज टर्बन हिज ऑनर ॲट विशंभर्स फीट, लगेच रामलाल त्या ठिकाणी येतो ते डिमांड केल्यानंतर आणि तो आपली डोक्यावरची जी पगडी आहे ती पगडी काढतो आणि त्यांच्या पायावरती ठेवतो, त्या विशंभरच्या पायावरती ठेवतो. डो नॉट ह्युमिलिएट मी सो टेक 2000 रुपीज, बघा ह्युमिलिएट म्हणजे काय पुट टू शेम, म्हणजे अपमान करणे, आमचा अपमान करू नका, तुम्ही काय करा टेक 2000 रुपीज, तुम्ही हे 2000 रुपये घ्या आणि लग्नाला तयार व्हा. नो 5000 ऑर वी गो बॅक कीप युअर डॉटर, बघा आता हा मात्र विशंभरनाथ तो अजिबात ऐकायला तयार नाही, तो काय म्हणतो की नाही नाही मला 5000 रुपये पाहिजेत, नाही तर तुम्ही वी गो बॅक आम्ही परत चाललो, कीप युअर डॉटर तुम्ही तुमची मुलगी घ्या. बी अ लिटिल कन्सिडरेट प्लीज इफ यू गो बॅक आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज, लगेच हा भोलीचा जो वडील जो होता रामलाल तो काय म्हणतो बी अ लिटिल कन्सिडरेट, म्हणजे तुम्ही थोडंसं माघार घ्या. प्लीज इफ यू गो बॅक आय कॅन नेवर शो माय फेस इन द विलेज, जर तुम्ही परत गेला तर मला माझ्या गावामध्ये तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा रामलाल समजावून तो त्या विशंभरला सांगतो. देन आउट विथ 5000, अशी गोष्ट असेल तर तुम्ही काय करा 5000 रुपये घेऊन या, हासुद्धा काही ऐकायला तयार नाही. टीयर्स स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस रामलाल वेंट इन ओपन द सेफ अँड काउंटेड आउट द नोट्स, बघा टीयर्स स्ट्रीमिंग डाऊन हिज फेस, आता मात्र त्याच्या डोळ्यातून अश्रू आले किंवा हा रडायला लागला. रामलाल वेंट इन
रामलाल तो आतमध्ये गेला, ओपन द सेफ, तो तिजोरी खोलली, तिजोरी उघडली अँड काउंटेड आउट द नोट्स, आणि नोटा मोजायला सुरुवात केली. ही प्लेस द बंडल ॲट द ब्राईडग्रूम्स फीट. लगेच त्याने काय केलं की ते बंडल तो घेऊन आला आणि त्या नवऱ्या मुलग्याच्या पायावरती ठेवलेलं आहे. ऑन बिशंबर्स ग्रीडी फेस अपियर अ ट्रिम्पंट स्माईल. जेव्हा तो 5,000 रुपयाचं बंडल जेव्हा बघतो बिशंबर, त्यावेळेस त्याचा जो ग्रीडी फेस होता, ग्रीडी म्हणजे काय, लोभी चेहरा किंवा हावरट चेहरा, इट अपियर अ ट्रिम्पंट स्माईल, त्याच्या चेहऱ्यावरती काय की थोडंसं स्माईल जाणवलं. ही हॅड गॅम्बल अँड वोन, म्हणजे त्यानं ते गॅम्बल केलं आणि तो जिंकलासुद्धा, त्यानं तो एक जुगार खेळला आणि तो जुगार तो जिंकलासुद्धा, असं म्हटलं आहे. गिव मी द गार्लँड, ही अनाऊन्स. जेव्हा तो 5,000 रुपये त्या बिशंबरला मिळाले तेव्हा तो काय म्हणतो की आता मला तो हार द्या, तो अनाऊन्स करतो आहे. वन्स अगेन द व्हेल वॉज स्लीप बॅक फ्रॉम द ब्राईट फेस, बट दिस टाईम हर आईज वेअर नॉट डाऊनकास्ट. वॉट इज मीन बाय डाऊनकास्ट हिअर? डाऊनकास्ट मीन्स वॉट? लुकिंग डाऊनवर्ड्स, लुकिंग डाऊनवर्ड्स. आता पुन्हा एकदा तिच्या चेहऱ्यावरनं तो बुरखा खाली पडतो, पण यावेळेस मात्र हर आईज वर नॉट डाऊनकास्ट, हर आईज वर नॉट लुकिंग डाऊनवर्ड्स. यावेळेस बघतो तिनं अजिबात खाली बघितलं नाही किंवा खाली मान घातलेला नाही आहे. शी वॉज लुकिंग अप, लुकिंग स्ट्रेट ॲट हर प्रॉस्पेक्टिव हजबंड. प्रॉस्पेक्टिव मीन्स वॉट? फ्युचर, भावी त्याला म्हणतो. दॅट इज ऑल्सो गिवन युअर प्रॉस्पेक्टिव मीन्स वॉट? फ्युचर ऑर भावी हजबंड म्हणतो त्याला, भावी नवरा. शी वॉज लुकिंग अप, ती आता अजिबात खाली बघत नाही, ती सरळ स्ट्रेट वरती बघते आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडं. अँड इन हर आईज देअर वॉज नायदर अँगर नॉर हेट, ओनली कोल्ड कंटेम्प्ट. कंटेम्प्ट मीन्स वॉट? हेट्रेड. कंटेम्प्ट मीन्स वॉट? हेट्रेड. आता मात्र तिच्या डोळ्यामध्ये अजिबात रागसुद्धा नव्हता, भीती पण नव्हती, द्वेष नव्हता, ओनली कोल्ड कंटेम्प्ट, फक्त शांत असा हेट होता किंवा द्वेष होता, थोडासा द्वेष होता, असं म्हटलेलं आहे. बिशंबर रेज द गार्लँड टू प्लेस इट राऊंड द ब्राईट्स नेक, बट बिफोर ही कुड डू सो बोलीज हँड स्टक आउट लाईक अ स्टिक ऑफ लाईटनिंग अँड गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर. बघा, म्हणजे बिशंबर आपला हार, तो हात उचलतो तो गार्लँड घालण्यासाठी किंवा तो हार घालण्यासाठी, इट राऊंड द ब्राईट स्नेक, तिच्या त्या गळ्यामध्ये तो हार घालण्यासाठी तो उंचावतो. बट बिफोर ही कुड डू सो, पण तो हार घालण्यापूर्वीच भोलीज हँड स्टक आउट लाईक अ स्टिक ऑफ लाईटनिंग. स्टिक ऑफ लाईटनिंग म्हणजे काय? विजांचा कडकडाट जसा होतो, दॅट इज कॉल्ड ए स्टिक ऑफ लाईटनिंग. तर अगदी विजा कडकडल्याप्रमाणे भोलीचा हातसुद्धा असा स्ट्रक होतो. अँड गार्लँड वॉज फ्लंग इन टू द फायर. आणि लगेच ती काय करते की जो हार जो आहे तो हार त्या अग्नीमध्ये तो फेकून देते. शी गॉट अप अँड थ्रू अवे द व्हेल. लगेच तिथून ती उठते आणि काय करते की आपला जो बुरखा आहे तो बुरखा ती बाहेर फेकून देते. पिताजी, सेड भोली इन अ क्लिअर लाऊड व्हॉइस. बघा, आता मात्र ती अगदी क्लिअर आवाजामध्ये, म्हणजे एकेकाळी अडखळणारी ही जी बोली आहे, आता मात्र ती अगदी स्वच्छ आणि स्पष्ट आवाजामध्ये ती बोलते. ती काय म्हणते की पिताजी अँड हर फादर, मदर, सिस्टर, ब्रदर्स, रिलेशन्स अँड नेबर्स वर स्टार्टल्ड. स्टार्टल्ड मीन्स वॉज शॉक्ड. त्यांना धक्का बसतो आहे, कारण ही अडखळणारी मुलगी जी आहे ती अगदी स्पष्ट आवाजात, क्लिअर व्हॉइसमध्ये आणि मोठ्या आवाजात बोलते. ती काय म्हणते की पिताजी, आणि हे बघून तिचे वडील, तिची आई, तिच्या बहिणी, भाऊ, त्याचे रिलेटिव्ज जे आहेत, नेबर्स जे आहेत, शेजारी, ते सगळे थक्क होतात. टू हिअर हर स्पीक विदाऊट इवन द स्लायटेस्ट स्टॅमर, म्हणजे अजिबात किंचितही न अडकता ती बोलते. आणि हे सगळं बघून या सगळ्या लोकांना शॉक होतो. पिताजी, टेक बॅक युअर मनी, आय एम नॉट गोईंग टू मॅरी दिस मॅन. लगेच ती काय म्हणते की पिताजी, तुम्ही काय करा, तुमचे पैसे परत घ्या. आय एम नॉट गोईंग टू मॅरी दिस मॅन, म्हणजे मला या मुला मला या व्यक्तीशी, या माणसाचं मला लग्न अजिबात करायचं नाही. आय एम नॉट गोईंग टू मॅरी दिस मॅन. रामलाल वॉज थंडरस्ट्रक. आता मात्र रामलालला खूप राग येतो. तो काय म्हणतो बघा, द गेस्ट बिगॅन टू विस्पर. पाहुणे जे आले होते ते सुद्धा, त्यांचीसुद्धा कुजबूज सुरू होते. सो शेमलेस, सो अगली अँड सो शेमलेस, म्हणजे किती निर्लज मुलगी आहे, एवढी अगली असूनसुद्धा, एवढी कुरूप असूनसुद्धा किती निर्लज मुलगी आहे, असं आजूबाजूला कुजबूज सुरू होते. बोली, आर यू क्रेजी, शाउटेड रामलाल. लगेच रामलाल तो ओरडतो, काय म्हणतो की बोली, आर यू क्रेजी, तुला कूळ आले का, तुला वेळ लागले का, यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली, हॅव सम रिगार्ड फॉर आर इज्जत. म्हणजे तुला तुझ्या फॅमिलीला डिस्ग्रेस करायचं का, नाराज करायचं का, निराश करायचं का, हॅव सम, सो अगली अँड सो शेमलेस. बोली, आर यू क्रेजी, शाउटेड रामलाल, यू वॉन्ट टू डिस्ग्रेस युअर फॅमिली, हॅव सम रिगार्ड फॉर आर इज्जत. म्हणजे आमची जी इज्जत आहे त्या इज्जतचा थोडं तू विचार कर. फॉर द सेक ऑफ युअर इज्जत, सेड बॉली. पुन्हा ती बोली रिप्लाय देते की तुमच्या इज्जतचा विचार करूनच बोलते. आय वॉज विलिंग टू मॅरी दिस लेम ओल्ड मॅन. ॲक्च्युली मला या ओल्ड मॅनसोबत, या म्हाताऱ्या किंवा वयस्कर माणसासोबत किंवा या अपंग व्यक्तीसोबत मला लग्न करायची इच्छा होती, बट आय वुड नॉट हॅव सच अ मीन
ग्रेडी अँड कंटेम्प्शुअल कावाड ॲज माय हजबंड. पण मला अशा प्रकारचा एक मीन असलेला म्हणजे विकेड दुष्ट किंवा वाईट, मीन मीन्स वॉट विकेड म्हणजे दुष्ट किंवा वाईट, कंटेम्प्शिबल, कंटेम्प्शिबल मीन्स वॉट हेटफुल, बट आय वुल नॉट हॅव सच अ मॅन ऑर सच अ मीन ग्रेडी अँड कंटेम्प्शुअल कावाड ॲज माय हजबंड. मला माझा नवरा म्हणून असा कंजूस दुष्ट आणि हावरट असलेला लोभी असलेला नवरा मला अजिबात नको आहे. आय वोंट मी अजिबात त्याच्याशी लग्न करणार नाही असं भोजी पुन्हा पुन्हा आपल्या वडिलांना सांगते. वॉट अ शेमलेस गर्ल, वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. पुन्हा बघा ते काय म्हणतात सगळे लोक की वॉट अ शेमलेस गर्ल, किती निर्लज्ज मुलगी आहे. वी ऑल थॉट शी वॉज अ हार्मलेस डम काऊ. आम्हाला सगळ्यांना वाटलं की ती खूप मुखी गाय आहे म्हणजे काही न बोलणारे आहे. भोजी टर्न वायलेंटली ऑन द ओल्ड वुमेन. बघा आता ही ओल्ड वुमेन त्या ठिकाणी ती म्हणते की वॉट अ शेमलेस गर्ल, म्हणजे किती निर्लज्ज मुलगी आहे. आम्हाला वाटलं होतं की ही मुखी गाय आहे काही न बोलणारे. हे कोण म्हणते? ती तर असणारी ओल्ड वुमेन जी आहे, एक म्हातारी स्त्री म्हणते. लगेच ती बोली तिच्याकडे टर्न करते आणि ती काय म्हणते बघा, येस आंटी यू आर राईट, यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रायव्हर काऊ, दॅट्स वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओवर टू दिस हार्टलेस क्रिएचर. लगेच ती न अडखळता त्या ओल्ड वुमेनला सुद्धा उत्तर देते. ती काय म्हणते की येस आंटी यू आर राईट, तुमचं बरोबर आहे. यू ऑल थॉट आय वॉज अ डम ड्रायव्हर काऊ, तुम्ही सगळ्यांनी मी एक मुखी गाय आहे असं समजलं होतं. दॅट इज वाय यू वॉन्टेड टू हँड मी ओवर टू दिस हार्टलेस क्रिएचर, आणि त्यामुळंच तुम्ही मला या अशा प्रकारच्या निर्दयी माणसासोबत मला तुम्ही सोडत आहात. बट नाव द डम काऊ द स्टॅम्बरिंग फूल इज पेकिंग. पण आता मात्र ही मुखी गाय जी आहे किंवा जी अडखळणारी जी मुलगी होती आता बोलायला ती लागलेली आहे. डू यू वॉन्ट टू हिअर मोर, तुम्हाला अजून ऐकायचं आहे का? बिशंबरनाथ द ग्रोसर स्टार्टेड टू गो बॅक विथ हिज पार्टी. आता मात्र बिशंबरनाथ जो आहे तो आपली पार्टी घेऊन किंवा आपल्या आपसोबत आलेले जे लोक आहेत ते घेऊन तो चालला. द कन्फ्यूज बँड्समॅन थॉट दिस वॉज द एंड ऑफ द सेरेमनी अँड स्टक अप अ क्लोजिंग सॉन्ग. आता जे बँडवाले जे लोक होते त्यांनासुद्धा थोडंसं कन्फ्युजन वाटलं आणि त्यांनी काय केलं की आता हा कार्यक्रम संपलेला असं त्यांना वाटलं आणि त्यांनी क्लोजिंग सॉन्ग जे आहे ते क्लोजिंग सॉन्ग म्हणायला सुरुवात केली. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड हिज हेड बोर्ड लो विथ द वेट ऑफ ग्रीप अँड शेम. रामलाल स्टूड रूटेड टू द ग्राउंड. लगेच रामलालच्या ठिकाणी त्या ठिकाणी तो उभा राहिला. हिज हेड बोर्ड लो विथ द वेट ऑफ ग्रीप अँड शेम. तोसुद्धा त्याचीसुद्धा मान जी आहे ती मान शरमेने खाली झालेली आहे. द फ्लेम्स ऑफ द सॅक्रिफाईस स्लोली डाईट डाऊन. त्या अग्निज्वाला ज्या होत्या, पवित्र अग्निज्वाला, त्यासुद्धा अगदी हळूहळू विझू लागल्या. एव्हरी वन वॉज गॉन, सगळे निघून गेले. रामलाल टर्न टू बोली अँड सेड, बट वॉट अबाउट यू, नो वन विल एव्हर मॅरी यू नाव, वॉट शल वी डू विथ यू. लगेच रामलाल आपल्या त्या भोलीकडे बोलतो, तो काय म्हणतो बघा, वॉट अबाउट यू, तुझं काय आता करायचं. नो वन विल एव्हर मॅरी यू नाव, आता तुझ्याशी कोणी लग्न करणार नाही. वॉट शल वी डू विथ यू, तुझं आम्ही काय करू. अँड सुलेखा सेड, तिचं नाव ॲक्च्युली काय होतं, सुलेखा. सुलेखा सेड इन अ व्हॉइस दॅट वॉज काम अँड स्टेडी. आता माझं अगदी ती शांत आवाजामध्ये, स्टेडी आवाजामध्ये, स्थिर आवाजामध्ये ती बोलते. डोंट यू वरी पिताजी, इन युअर ओल्ड एज आय विल सर्व यू अँड मदर, आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच. इज अन दॅट राईट मॅम. बघा त्या ठिकाणी तिच्या मॅडमसुद्धा आल्या होत्या. लगेच ती मॅमकडून म्हणून काय म्हणते बघा, डोंट यू वरी पिताजी, वडिलांना म्हणते की तुम्ही काळजी करू नका. इन युअर ओल्ड एज, तुमच्या म्हातारपणामध्ये, आय विल सर्व यू अँड मदर, मी तुमची आणि आईची सेवा करेन. अँड आय विल टीच इन द सेम स्कूल वेअर आय लर्न सो मच, ज्या ठिकाणी मी शाळा शिकलेलं आहे त्या ठिकाणी मी टीचिंगचं काम करेन. इज अन दॅट राईट मॅम. होय काय नाही मॅडम, असं ती मॅडम म्हणते. द टीचर हॅड ऑल अलॉंग स्टूड इन अ कॉर्नर वॉचिंग द ड्रामा. त्या ठिकाणी टीचर आल्या होत्या आणि हे सगळं जे नाटक चाललेलं आहे हे सगळं त्या कोपऱ्यातून बघत होत्या. येस बोली ऑफकोर्स, त्यांनी रिप्लाय दिला. होय बोली नक्कीच, शी रिप्लायड. अँड इन अर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन दॅट अन आर्टिस्ट फील्स वेन कंटेम्पलेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस. कंटेम्पलेटिंग मीन्स वॉट, थिंकिंग अबाउट डीपली, म्हणजे सखोल विचार करणं. म्हणजे इथं मात्र यावेळेस ज्या त्या टीचरनेसुद्धा तिला धीर दिलेला आहे. अँड इन हर स्माइलिंग आईज वॉज द लाईट ऑफ अ डीप सॅटिस्फॅक्शन दॅट अन आर्टिस्ट फील्स वेन कंटेम्पलेटिंग द कम्प्लिशन ऑफ हर मास्टरपीस. आणि तिच्या या चेहऱ्यावरती एक खूप असं मोठं स्माईल होतं, जसं की एखादा आर्टिस्ट जो आहे, एखादा कलाकार जो आहे, एखादं मास्टरपीस कम्प्लीट केल्यानंतर, एखादी उत्कृष्ट कलाकृती जी आहे ती पूर्ण केल्यानंतर किंवा फिनिश केल्यानंतर जसं एखादा त्याला जसं फील होतं तसंच तिथं तिच्या चेहऱ्यावरती ते हसू तिला त्यांना जाणवलं, कुणाला, या टीचर्सनंसुद्धा. तर इथंपर्यंत हा लेसन आपण बघितलेला आहे. म्हणजे या शेवटी काय झालं की या भोलीला ती न अडखळता बोला शिकलेली आहे आणि ज्या स्कूलमध्ये ती शिकली होती त्या स्कूलमध्ये तिनं
ॲज अ टीचर म्हणून काम केलेलं आहे. ओके, हे आपण बघतो आहे. त्यानंतर रिमेनिंग पार्ट जो आहे, रिमेनिंग पार्ट म्हणजेच काय म्हणतात आपला, रिमेनिंग लेसन जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघतो आहे. ओके, थँक्यू.